राजधानी दिल्लीत मराठी वाचकांसाठी महाराष्ट्र सरकारनं ग्रंथोत्सव आयोजित केलाय. ग्रंथोत्सवाचं उद्घाटन बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी जयराम खेडेकर, कवयित्री संजीवनी तळेगावकर, रामू हेजीब आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे हे उपस्थित होते. फमू शिंदे यांच्या कवितांचा कार्यक्रम सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आला होता. मराठीबद्दल जी अनास्था आहे ती त्याला कारण मराठी लोकच आहेत. कारण आज मुंबई जरी राजधानी असली तरी मुंबईमध्ये मराठी लोकांची संख्या कमी झालेली आहे आणि त्या ठिकाणी जरी आपले मराठी नेते राज्य करत असले तरी सर्व बाबतीत मराठीच्या बाबतीत अन्याय चालतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.